ऑक्सिजन टँकला लागलेली गळती, मदत स्वरूपात मिळालेल्या अनेक मशिनरी विनावापर पडलेल्या, शासनानं IGM रुग्णालयासाठी दिलेल्या 6 ऑक्सिजन सिलेंडरमधील 3 सिलेंडर गडेंग्लज शासकीय रुग्णालयात तर 2 सिलेंडर इचलकरंजीतील खाजगी रुग्णालयात, हा सगळा सावळा गोंधळ कोण रोखणार असा सवाल आमदार प्रकाश आवाडे यांनी उपस्थित केला. या सर्व मनमानीमुळेच अण्णा को गुस्सा आता आहे असा प्रतिटोला आमदार प्रकाश आवाडे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना लगावलाय. इचलकरंजीत कोरोना मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणा सक्षम असणं गरजेचं आहे. त्यामुळे IGM मधील चुकांकडे लक्ष वेधण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. तरीही जिल्ह्यातील मंत्री आणि प्रशासनाकडून राजकारणाचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत केला. इचलकरंजीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. वेळोवेळी जिल्ह्यातील मंत्र्यांनी IGM रुग्णालयाला भेट देऊन आश्वासनं दिली, तरीही प्रत्यक्षात सुधारणा दिसत नाही. कर्मचारी भरती झाली नसल्यानं उपचार करण्यात मर्यादा येत आहेत. ऑक्सिजन टँकला गळती लागल्यानं ऑक्सिजनचा तुटवडा भासतोय. मदत स्वरूपात मिळालेल्या अनेक मशिनरी विना वापर पडून आहेत. अशा परिस्थितीत राज्य शासनानं IGM दिलेल्या 6 जम्बो ऑक्सिजन सिलेंडरचा शोध घेतला. त्यावेळी 3 सिलेंडर गडिंगलच्या रुग्णालयात तर 2 इचलकरंजीतील खाजगी रुग्णालयात आणि एकाचा पत्ताच नाही. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर अण्णा को गुस्सा क्यों आता है हे त्यांनी समजून घ्यावं असं म्हणत आवाडे यांनी मंत्री मुश्रीफ यांना जोरदार टोला लगावला. देशामध्ये हायेस्ट कोल्हापूर जिल्हा, त्याचा अर्थ भारतामध्ये सर्वाधिक डेथ रेशो इचलकरंजीत आहे. ते दुर्दैव आहे आमचं. आणि एवढं असताना सुद्धा एवढं दुर्लक्ष, ते सगळ्यात वाईट आहे. आणि हे रोज त्यांच्या लक्षात आणून घेऊन सुद्धा काय फरक नाही. एवढी निगरगट्ट माणसं आहे की सगळी शासनाची वाटर बघता जे आहे ते तिथं त्या उपकरणाचा वापर करायचा आणि जे शासनाकडं मागायचं आहे ते मागत प्रसंगी भांडत राहायचं. नाही मिळालं तर संघर्षाची तयारी ठेवून पुढे जायचं. इचलकरंजी शहराकडे जिल्ह्यातील 3 मंत्र्यांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्यानं संघर्ष अटळ आहे. वाटल ते करू, पण IGM सर्व सुविधायुक्त बनवू असा निर्धारही आमदार आवाडे यांनी बोलून दाखवला. यावेळी प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलाकते, अहमद मुजावर उपस्थित होते.